आणि इथे अजून दोन लांडे उभे आहेत, नाही का एक लांड्या उभा आहे, दोन का एक, त्यातला एक तर गद्दार, हरामखोर शब्द हा पण कमी पडेल. या लोकांना काय नाही दिलं आम्ही? नगरसेवक झाले, महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले, चार चार वर्ष बसले, बाकीच्यांना संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला. अरे कोणत्या वेळेला विकला गेला? हे सहा नगरसेवक घेऊन विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता. मी त्या वेळेला त्या सगळ्या अख्ख्या गोष्टीतनं जात होतो आणि त्यावेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला, तो विकला गेलाच. मग त्यांनी आमदारकी दिली, मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला. म्हणजे मला सांगा, इथून हा इथून तिथे विकला जातो, तिथून हा इथे विकला जातो, हे असले विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत? कोण विश्वास ठेवेल यांच्यावरती? बिल्डरांच्या खिशातली माणसं, सगळ्या गोष्टी पैशावर मोजायच्या, सगळ्या गोष्टी पैशावरती तोलायच्या. आणि प्रचार काय करायचा? आमचा भानुशाली म्हणे अमराठी आहे. अरे मराठी माणसासाठी झगडणारा अमराठी आहे पण तो.